महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर या आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी राज्यामध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणावर राजकीय वर्तुळामधून रोजच नवनवीन दावे प्रतिदावे केले जात असताना मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सर्व ड्रग्ज प्रकरण सुरू असल्याचा आरोपही लावला होता. यावर देखील मंत्री यशोमती ठाकूर यांनी मंत्री नवाब मलिक हे जबाबदार मंत्री आहेत आणि ते अभ्यासू असून कुठल्याही पुराव्याशिवाय ते एवढा मोठा आरोप करणार नाहीत असं म्हणत मंत्री नवाब मलिक यांच्या पाठीशी महाविकास आघाडी असल्याचं स्पष्ट केलंय. महागाईच्या मुद्द्यावर बोलताना मंत्री यशोमती ठाकूर यांनी बोलताना सांगितलंय की लोकांना यात सर्व काही कळतंय, जनता बेवकूफ नाहीये. आता लवकरच सच्च्या दिनांची वाट जनता पाहत आहे. इंधन दरवाढीवर खापर कोणावर फोडायचं हा तर त्यांचा धंदाच आहे अशी खोचक टीका देखील मंत्री ठाकूर यांनी नाव न घेता भाजपवर केली आहे. सोयाबीनचे भाव पडले का पडले? कारण केंद्र सरकारनं ते आयात केलं, कारण शेतकरी सुखावला नाही पाहिजे, कारण यांचे हम दो हमारे दो मित्र हे कसे सुखी होतील अशी खोचक टीका देखील यावेळी मंत्री ठाकूर यांनी यावेळी भाजपाला निशाणा साधत केली आहे. देवेंद्र फडणवीसांचे हे अंडर वर्ल्डशी संबंध आहेत, त्यांचे संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपण काय कसं बघतात नवाब मलिकांच्या आरोपांकडे? खरं नवाब मलिकांना मी जेवढं ओळखते ते अतिशय अभ्यासपूर्ण वक्तव्य करत असतात आणि उगाचच बोलायचं म्हणून बोलतात अशातला भाग नाही आहे. त्यांनी म्हटलं आहे तर काहीतरी असेल आणि महाविकास आघाडी नवाब मलिकांच्या पाठीशी आहे. महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि